चंद्रपूर शहर महानगर पालिका हद्दीत रुग्णसंख्या वाढत असतानाही मनपा प्रशासनाने निधी नसल्याचे कारण समोर करत कोणतीही उपाययोजना केलेली नाही। मनपा प्रशासनाने आतापर्यंत कोविड रुग्णालय सुरू करणे अपेक्षित होते, मात्र ते अद्यापही सुरू झाले नाही। परिणामी रुग्णांचे हाल होत आहे। ही बाब लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेत बैठक घेत उपाययोजनांचा आढावा घेतला। यावेळी निधीच्या कमतरतेचे कारण समोर येताच आमदार जोरगेवार यांनी कोरोना रुग्णांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी आमदार विकास निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी मनपा प्रशासनाला दिला असून या निधीतून अत्याधुनिक कोविड रुग्णालय उभारण्याच्या सूचना केल्या आहेत। यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी आविष्कार खंडारे यांचीही उपस्थिती होती। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीतील 1 कोटी रुपये कोरोनावर खर्च करण्यासाठी परवानगी दिली आहे। त्यानंतर हे संपूर्ण 1 कोटी रुपये आमदार किशोर जोरगेवार यांनी 100 खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी मनपाला हस्तांतरित केले आहे। या निधीतून सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे अत्याधुनिक कोविड रुग्णालय तयार करून येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, अत्यावश्यक औषधी उपलब्ध करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त यांना केले आहे। जे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सोबतच चंद्रपूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, ही वाढत असलेली संख्या पाहता ह्या दुसऱ्या लाटेमध्ये अति भयंकर असं रूप या कोरोनाने धारण केलेलं आहे। एकीकडे सर्व ठिकाणी टेम्पररी बेड्स वाढवण्याचं नवीन रुग्णांच्या करता म्हणून राहण्याची व्यवस्था करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून मात्र अजूनपर्यंत कोणतेही रुग्णालय सुरू करण्यात आलं नव्हतं। म्हणून मी आत्ता माननीय कमिशनरांची भेट घेतली आणि माननीय अर्थमंत्री अजितदादा पवारांनी जे आम्हाला दिलेले स्थानिक विकासाच्या कामाकरता जे 1 कोटी रुपये आहे, जे आरोग्यावर कोरोनावर खर्च करण्यासाठी जी त्यांनी परवानगी दिली, ते संपूर्ण 1 करोड रुपये मी महानगरपालिकेला दिले आहे आणि त्यांना विनंती सांगितलं, सूचना केली की ताबडतोब महानगरपालिकेच्या वतीनं 100-बेडेड हॉस्पिटल चंद्रपूरमध्ये सुरू करा, जेणेकरून चंद्रपूरच्या शहराच्या लोकांचं आरोग्य साठी म्हणून ते अत्यंत आवश्यक असं फार मोठं ऐतिहासिक असं काम महानगरपालिकेच्या वतीनं होईल। म्हणून मला मिळालेला स्थानिक विकासाचा 1 करोडचा संपूर्ण निधी महानगरपालिकेला दिलेला आहे। महानगरपालिकाचे कमिशनर यांनी, आयुक्तांनी सांगितलं की आम्ही याच्यावर लवकर कारवाई करत हे हॉस्पिटल चंद्रपूरमध्ये लवकरात लवकर सुरू करू, अशा पद्धतीचं त्यांनी मला आश्वस्त केलं आहे। मी महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांना विनंती करेन की अशा या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपण सर्वांनी एकत्र येत चंद्रपूर शहरावर, जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर आलेलं हे संकट मोठ्या धैर्यानं आपल्याला याचा सामना करत लोकांचे जीव वाचवायचे हीच या ठिकाणी मला सांगायचं आहे। मी पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांना, चंद्रपूरच्या जनतेच्या नागरिकांना, जे या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये काम करणार त्यांना या संकटाच्या घडीमध्ये निश्चितपणे आपलं असलेलं संपूर्ण झोकून देत लोकांचा जीव वाचवावं ही विनंती करतो।